आजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भाजपच्या वतीने लकडगंज पोलीस ठाण्यात नवाब मलिकांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. कमाल चौकात भाजपच्या वतीने पुतळा जाळून मलिकांविरोधात तीव्र आंदोलन. आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या 1200 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपैकी एक अकोल्याचा जॉश शेरन. लकडगंज पोलीस स्टेशन येथे आज भाजपच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या बाहेर नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मलिक यांनी जे दाऊद इब्राहिमशी थेट संबंध करून ज्यांनी या देशाचे हजारो बेकसूर नागरिकांना मारलं अशा व्यक्तीसोबत त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केली आणि म्हणून या आजच्या जो आम्ही लकडगंज पोलीस स्टेशनला नवाब मलिकाच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही या ठिकाणी दाखल केली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे का या 2 वर्षामध्ये खूप भ्रष्टाचार झाले, अनेक मंत्री यांचे भ्रष्टाचारात अडकलेले आहे आणि या राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशरम आणि नालायक मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही का, जो इतक्या जेलमध्ये असूनसुद्धा त्यांच्या पोलिसांनी PCR घेऊनसुद्धा त्याचा राजीनामा हे घेत नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही दाखल केली. नवाब मलिकांना अटक होऊन सुद्धा अद्याप त्यांना शिवसेनेने राजीनामा दिला नाही, याच्याच निषेधार्थ भाजप नागपूरच्या वतीने कमाल चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी मलिकांचा पुतळा जाळत मलिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. आंदोलन इतके तीव्र झाले होते की 5 पावली पोलिसांना हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागले. आज जो आंदोलन हुआ है, जो नवाब मलिक जी का पुतला दहन हुआ है, क्योंकि इन्होंने जो दाऊद इब्राहिम की जो जमीन है वो 60 लाख में खरीदी हुई है, क्योंकि अन्यथा इनके और वो से 40 प्रॉपर्टियाँ बॉम्बे के अंदर उसकी जब्ती की हुई है. उसी तरह अगर वो अपने मंत्री पद से इस्तीफा नहीं देते हैं तो हम इसका तीव्र आंदोलन करके हर वार्ड में हर बूथ के अंदर हम आंदोलन करके इनका पुतले का दहन करेंगे. वैद्यकीय शिक्षण घेणारा अकोल्याचा एक विद्यार्थी युक्रेनमधील किव येथे अडकला आहे. जॅक शॅरॉन एडवर्ड निक्सन असे त्याचे नाव असून त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. रशियाने बुधवारी रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळला आहे. अशा परिस्थितीत भारतातील सर्वच राज्य सरकारे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या राज्यातील मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युक्रेनमध्ये सध्या महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी अडकले असून त्यामध्ये अकोला शहरातील VHB कॉलनीमधील रहिवासी असलेल्या जॅक शॅरॉन एडवर्ड निक्सन या 20 वर्षीय युवकाचाही समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या युक्रेनमध्ये जवळपास 20,000 विदेशी नागरिक आहेत. यामध्ये 18,000 भारतीय आणि 2,000 विद्यार्थी आहेत. या 2,000 मधून विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशित जवळपास 1200 विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातीलच आहेत. सर्वच राज्य सरकारांकडून आपापल्या राज्यातील मुलांसोबत संपर्क साधला जात आहे. किती विद्यार्थी आहेत, कोणाला कोणती मदत हवी याची माहिती घेतली जात आहे. जॅक देखील इतर मुलांप्रमाणे आपल्या पालकांच्या सतत संपर्कात आहे. काल सायंकाळी आणि आज सकाळीही जॅक सोबत संवाद झाल्याचे अलमेरी निक्सन यांनी सांगितले. मेरा लड़का अभी फिलहाल की में जो सिचुएशन है वॉर सिचुएशन है, कीव एम्बेसी में वो शेल्टर लिया हुआ है. कीव एम्बेसी में उनको सारे सपोर्ट मिल रहा है, खाने की व्यवस्था है,
और जो एडवाइजरी वगैरह दे रहे हैं और समझा रहे बच्चों को कि कैसे वहाँ पर रहना है, एक साथ रहना है, और जो एडवाइजरी वो देते हैं उसको फॉलो करें। और जैसी टेंशन डीएस्केलेट होता है तो वहाँ से एक्सिट करने के लिए प्लान्स कर रहे हैं, और प्लान के मुताबिक उनको पोलैंड के थ्रू वहाँ निकलना है। लेकिन अभी फ़िलहाल वहाँ पर एयर स्ट्राइक्स का चांसेस होने के कारण उन्हें बाहर निकलने के लिए अनुमति नहीं है। जैसी वो एस्केलेशन कम होगा तो इनको बस के थ्रू पोलैंड के बॉर्डर के यूक्रेन बॉर्डर पोलैंड थ्रू एग्जिट करके वहाँ से एयरलिफ्ट कर लिया जाएगा, ऐसा गवर्नमेंट ऑफ इंडिया ने प्लान किया है। और उनके द्वारा भेजा गया ऑफिसर्स बॉर्डर पे मौजूद है, उनके कॉन्टैक्ट नंबर्स, उनके फ़ोन नंबर सब और एड्रेस सब दिया हुआ है। वहाँ पर सेफली पहुँचाने के लिए जो भी गवर्नमेंट कर रहा है उसके गवर्नमेंट को मैं बहुत ही धन्यवाद देता हूँ, और भी बच्चों को करने के लिए और बच्चों को सेफ निकालने के लिए गवर्नमेंट करें, और सब बच्चे को सेफ ले आने के लिए गवर्नमेंट से विनती करता हूँ। माझा मुलगा जॅक शारोन मागील 2 वर्षापासून म्हणजे 2020 पासून तो युक्रेनला MBBSचं शिक्षण घेतो, मेडिकलचं, मेडिसिनचं, आणि ह्या वर्षात त्याचं सेकंड इयर सुरू आहे। आणि कालच 24 तारखेला त्याची फ्लाईट परत मुंबईला परतण्याची होती, पण अचानक वार सकाळी सुरू झाल्यामुळे त्यांची ती फ्लाईट कॅन्सल झाली आणि मुलांना तिथं वारसारख्या सिच्युएशनला सामोरे जावे लागलं। आणि परिस्थिती बिकट असताना, मुलं कन्फ्यूज झाली असताना त्यांनी जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहो आणि मी रोज त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये बोलत असते, त्यांनी मला सांगितलं मम्मी अशी परिस्थिती आहे आता काय करावं, तर त्याला मी सांगितलं की तू इथून उतरून बेटा कशी असते तुझी परिस्थिती, तू जाऊन MBBSमध्ये तिथं जाऊन आपलं फॉर्म फिलअप कर आणि तिथं सरेंडर व्हा आणि सांगा की अशी परिस्थिती झाली आहे। तर ते काल पोहोचले, त्या MBBSवाल्यांनी त्यांचे फॉर्म फिलअप करून मुलांसाठी आधी तो त्यांना स्वतः तुम्ही करा म्हणून सांगितले होतं, पण नंतर मुलांनी सांगितलं की आम्हाला या परिस्थितीत कुठे जाऊ शकणार नाही। तेव्हा त्यांनी मुलांना बाजूच्या शाळेच्या शेल्टरमध्ये माझ्या मुलासोबत इतर 200 आणि भारतीय विद्यार्थी तिथं आहेत आणि त्यांनाही त्यांनी शिफ्ट केलेलं आहे, त्यांना काही सप्लाय देत आहेत। वेळोवेळी तिथे येऊन MBBSवाले आपले ॲम्बॅसिडर त्यांना सूचना देत आहेत आणि काय इथं चालू आहे ते त्यांची माहिती मिळत आहे। नवाब मलिक यांच्या अटकेला विरोध करून मवियावाले एक प्रकारे दाऊदचे समर्थन करत आहेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मविया सरकारवर लगावला असून नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली आहे। तसेच जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असे विधान पण त्यांनी यावेळी केले। कॅबिनेट मंत्री श्री नवाब मलिक यांचे 93 बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता, संपूर्ण जग हादरलं होतं, शेकडो लोक मृत्युमुखी पडले। त्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींकडून बेनामी जमीन विकत घेण्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केली आहे। ईडीने अटक केल्यानंतर सुद्धा ते राजीनामा देत नाहीत, त्यांचे नेते, महाविकास आघाडीचे नेते, ते राजीनामा देणार नाही म्हणतात। याचा अर्थ 93 बॉम्बस्फोटामध्ये सहभागी झालेल्या दाऊदच्या नेतृत्वाखालील सगळ्या गुन्हेगारांना हे समर्थन करत आहेत, हे पाठबळ देत आहेत। त्यावेळी जे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते, त्यांना मदत करणारे नवाब मलिक कसे बरोबर होते, असं सांगण्याचा, असं दाखवण्याचा हा प्रयत्न चालला आहे। आणि भारतीय जनता पार्टी हा प्रयत्न सहन करणार नाही। सुरुवातीला समजणे वाले को इशारा काफी याप्रमाणे आम्ही एक दिवस निदर्शन केली, पण आता अजून एखाद दिवस वाट पाहून ह्या सगळ्या विषयातली खूप तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी सुरू करेल। एखादा सरकारी कर्मचारी अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला सस्पेंड करायचं असतं। कॉन्स्टिट्युशनली कायदा म्हणून आम्ही सरकारी नोकर आहोत की नाही यावर डिबेट होऊ शकतं, परंतु जर सरकारी नोकर अटक झाल्यानंतर त्याला 24 तासामध्ये सस्पेंड करायचं असतं आणि चार्जशीट सबमिट झाल्यानंतर त्याला नोकरीतून काढायचं असतं, तर मग एका मिनिस्टरने ते फॉलो करायला नको का आणि त्याच्या नेत्याने ते सांगायला नको का, माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, मंत्रालयाच्या परिसरामध्ये दूर दूरपर्यंत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना परवानगी नाही, OBC पॉलिटिकल आरक्षण गेलं त्याच्यासाठी आंदोलन करायला परवानगी नाही, शेड्यूल कास्टला परवानगी नाही, आता आजपासून आमच्या श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंनी उपोषण, त्यांना परवानगी नाही। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ मुळात रस्त्यावर कसं बसतं, कारण तुम्ही सरकार आहात, तुमच्या आता सत्ता आहे,
तुम्ही कोणाकडे काय मागताय, पण तुम्ही तुम्हाला परवानगी मंत्रालयाच्या परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर उपोषण करायला तुम्हाला परवानगी, आणि त्यामुळे याची पण चौकशी झाली पाहिजे की ही परवानगी कोणी दिली, हे बेकायदेशीर बसले का, यांच्यावर बेकायदेशीर जमावबंदीच्या कलम मंत्र्यांशी सगळ्यांना लागणार आहेत का, असे माझे नवाब मलिकांचा राजीनामा का नाही आणि तो झाला नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. तिसरा मुद्दा माझा असा आहे की माझं काय मी काय शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, कारण ते खूप हुशार नेते आहेत, त्यामुळे तर त्यांनी एवढ्या बलाढ्य पक्षाला फसवलं. आणि सर वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत आहे. पुणे येथे अजित पवार यांनी प्रसार माध्यमांसोबत चर्चा करत असताना नवाब मलिक यांची बाजू घेत म्हटले की नवाब मलिक यांनी त्यांची बाजू यापूर्वीच मांडली आहे, तसेच एका पक्षातील कार्यकर्त्यांना सोडून बाकी सगळ्यांवर कारवाया करण्यात येत आहे असा टोला देखील त्यांनी नाव न घेता भाजपवर केला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो, ते आता सगळे जे काही बोलून ते तुम्ही बघतायच ना, पुन्हा पुन्हा आमच्याकडनं वधून का घेताय. आजपर्यंत अनेकांनी ते बघितलंय, तुम्ही स्वतः बघता की नाही, कोणतरी एखादा ट्विट करतं, पहाटे 3:00 ट्विट करतं आणि 5:30 तिथं लोक जातात, हे तरी दिसतंय ना तुम्हाला का नाही दिसत? काल तुम्ही जयंतरावांचे प्रेस कॉन्फरन्स ऐकली नाही, ऐकली का नाही? मला जी माहिती आहे हे 93 प्रकरण आहे. आज आपण 2022 ती जागा जी आहे ती मुंबईमध्ये 7 बेटापूर्वी होती. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये तो मँग्रोव असतं, त्या मँग्रोवमध्ये राडारोडा टाकून काहींनी जागा तयार केल्यात. बांद्रा BKC हे तर पूर्णपणे फिलिंग करून तयार केलेलं आहे. सिडकोचा एरिया पूर्णपणे फिलिंग करून तयार केलेलं आहे. इव्हन रिक्लेमेशन आपल्या एअर इंडियाची बिल्डिंग वगैरे तो सगळा परिसर तोही तसाच तयार केलेला आहे. आत्ता कोस्टल रोडचं पण काम जे चाललेलं आहे तो समुद्र आपण हटूनच तिथं कोस्टल रोडचं काम आत्ता मुंबईमध्ये जोरात चाललेलं आहे. आता ह्या संदर्भातली जी जागा होती त्याबद्दलची एक ज्याची होती हे सगळे ॲफिडेविट वगैरे सगळं दिलेलं आहे. एकदा ते देऊन तेच किती काळते, आणि त्यांनी न्यायव्यवस्थेच्या मार्फत ते त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडत आहेत. त्यांनी स्वतः त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, पण सरकारं येत असतात, सरकारं जात असतात, शेवटी ह्या सगळ्या बाबतीमध्ये
द्वेष भावनेतनं कशा पद्धतीनं वागायचं का नाही वागायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. आता काल पण आपण बघितलं काही काल पण काही जण लोकांच्यावर धाडी पडल्या आणि पडताना एक पक्षाचा कार्यकर्ता नेता सोडून बाकी सगळ्यांवर पडतात. शजातनं काय बोध घ्यायचा तो जनतेने घ्यावा. राष्ट्रीय संत गाडगे बाबा व संत रविदास यांच्या जयंती निमित्ताने रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक तसेच दमयंतीताई देशमुख कॉलेज रामटेक येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गाडगे बाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. गाडगे बाबांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला. अशा या महापुरुषाची जयंती महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्राध्यापक उर्मिला नाईक, प्राध्यापक चेतन उके, प्राध्यापक निकिता अंबादे, प्राध्यापक किरण शेंद्रे, प्राध्यापक कला मेश्राम, प्राध्यापक मयुरी टेंभुर्णे, प्राध्यापक गंगा मुंढे व विद्यार्थी उपस्थित होते. रामटेकहून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. औरंगाबाद शहरातील दाट वस्ती आणि सततची रहदारी असलेल्या अरिहंत नगर मध्ये एक चोर क्षणार्धात महिलेच्या गळ्यातील गंठन चोरून पसार झाला. एकट्या चोराने दुचाकीवरून येत शुक्रवारी सकाळी 9 वाजता ही चोरी केल्याचे सांगण्यात येत आहे. अरिहंत नगर भागातील रीना सतीश कासलीवाल या रोज सकाळी त्यांच्या जैन मंदिरात दर्शनासाठी जात असून शुक्रवारी पण त्या एकट्याच पायी निघाल्या होत्या. घरापासून जवळपास अंतरावर जैन मुलींच्या वसतिगृहासमोरून जात असताना अचानक मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील गंठणाला हिसका देऊन पळून नेले. क्षणभर कासलीवाल यांना काहीच सुचले नाही. त्यानंतर त्यांनी पळत त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोर पळून गेला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मी सकाळी नित्यनियमाप्रमाणे मंदिरात जात असताना माझ्या मागून एक माणूस आला. त्यांनी माझी पोत ओढली, मला ओढले म्हणजे खरचटल्यासारखं झालं. तर मी बघू लागले तर तो माझं पोत ओढून पळून पळू लागला. माझ्या गाडी चालू लागला स्पीडमध्ये समोर चालला. मी त्याच्या मागे पळत होते, खूप दूरपर्यंत पळून गेले पण तो काही हाती लागला नाही. त्यांनी दुसऱ्या गल्लीतून मोड घेऊन परत त्याच ठिकाणाहून परत तो तिकडे गेला मराठा दरबारकडे. किती ग्रामची पोत होती? 2 तोळे. पनवेल शहरातील वाघेज पावभाजी सेंटर मध्ये चोरीची घटना घडली. बुधवारी रात्री अज्ञात चोरांनी घरफोडी करून दुकानातील रोख रकमेसह इतर ऐवत चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील वाघेज पावभाजी सेंटर हे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरांनी आत प्रवेश करून आतमध्ये असलेली रोख रक्कम व इतर ऐवत चोरून नेला आहे. यावेळी चोरट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झाले आहेत. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.